अंत्योदय योजना खरे तर गरीब कुटुंबासाठी आहे, परंतु गरिबापर्यंत पोहोचत नाही. दुधाळा गावात गेले अनेक वर्षापासून पिढ्यानं पिढ्या राहत असलेल्या फकीर मुस्लिम समाज राहत आहे. 35 कुटुंबांना राशन कार्ड पासून वंचित आहेत. भीक मागून उपजीविका करतात. त्यांच्या मुलाबाळावर उपासमारीची वेळ आली आहे. हम फकीर आहे, लेकिन फकीर का कास्ट नाही आहे हमारे पास. डीआरडी में बैठने वाले लोग हैं, डीआरडी में भी नहीं है. डीआरडी में राशन कार्ड में तुम्हारा नाम नहीं? नहीं, राशन कार्ड में भी नाम नहीं है. अच्छा. और ये जो घरकुल की योजना है इसमें भी हमारा ये नहीं है. फकीर बोले तो क्या क्या है? फकीर हमारा कास्ट है. मंके खाने का हमारा पेशा है. काम आते या अभी जो हमारे जितने भी लोग पुराने पुराने तो ये कहाँ हिंगोली जाते है, गुजरात पुणे. छोटे छोटे बच्चे है, खेत बाड़ी नहीं हमारे को. हमारे घर को नहीं आधा राशन नहीं. तो आप गए थे क्या सरपंच तहसीलदार बीड़ो के वहाँ गए थे क्या? हाँ, तहसील ये सरपंच के पास गए हम. अच्छा. उन्होंने खाली आश्वासन देते हमारे को कि बनाएंगे तुम्हारा डीआरडी में नाम, बनाएंगे करेंगे, ऐसा बोलते. खाली राशन कार्ड नहीं होने के वजह से हमको भूखा मरना पड़ता. राशन हमारे को मिलता है नहीं, रहने को भी नहीं है घरदार बरोबर. शासनाची अंत्योदय योजना खाली हे लाभार्थी बसतात, तेव्हा त्यांना तहसीलदार यांनी लक्ष घातले तर भीक मागून खाणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांना ही योजनेचा फायदा होईल व दुधाळा येथील फकीरांना अन्नधान्य मिळेल. मी अशी अपील करते की तहसीलदार रामराव यांना आपण कॉल करून त्यांना 35 लाभार्थ्यांना राशन कार्ड मिळेल. तहसीलदार यांचा नंबर आहे 024 54 220 028. या नंबरवर कॉल करावा. मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्टसाठी.